आपले हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवून आपण स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या समाजाला निरोगी ठेवू शकतो. कोरोना विषाणू आणि कोविड-19 तसेच इतर आजारांपासून वाचवू शकतो. यासाठी खालील महत्वाच्या वेळी हात धुणे गरजेचे आहे. जेवण बनवण्याआधी, जेवणापूर्वी, लहान मुलांना, बाळांना जेवण भरवण्यापूर्वी, शौचालयाचा वापर केल्यानंतर, लहान बाळांची विष्ठा साफ केल्यानंतर, शिंकल्यानंतर, खोकल्यानंतर आणि ताप, सर्दी, खोकला इत्यादी झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर, घराबाहेर काम करून आल्यानंतर, बाहेरील वस्तू स्पर्श केल्यानंतर. लक्षात ठेवा, कुटुंबातील सर्वांनी हात साबणाने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. तसेच स्त्री, पुरुष, लहान मुलं, वयोवृद्ध, सफाई कर्मचारी, घरातील नोकरवर्ग सर्वांनी हात धुणे गरजेचे आहे. चला, आपले आणि आपल्या कुटुंबियांचे कोरोना विषाणूपासून संरक्षण करूया. आपले हात साबणाने स्वच्छ धुवूया. वॉटर एड इंडियाद्वारे जनहितार्थ. मी मनोज पाटील, सोलापूर पोलीस अधीक्षक. सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण लॉकडाऊन ऑर्डरला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे. जिल्ह्यामध्ये सध्या जिल्हा बंदी करत असताना जिल्ह्यामध्ये 31 रस्ते आपण खुले ठेवलेले आहेत. या व्यतिरिक्त जिल्ह्यात येणारे 179 रस्ते हे सध्या बंद करण्यात येणार असून या रस्त्यावरून वाहतूक करू नये असे आदेश देण्यात आलेले आहेत. आपल्याला जर काही आपत्कालीन प्रसंगी जिल्ह्याच्या बाहेर जायचं असेल तर या 31 मार्गांचा आपण वापर करू शकता. परंतु जर आपलं शेत पलीकडे आणि काही महत्वाच्या कामासाठी जायचं असेल तर या 179 रस्त्यावरून आपण चालत जाऊ शकता. या व्यतिरिक्त वाहनांनी या रस्त्यावरून जायला परवानगी नाहीये. परंतु अनेक गावांमध्ये लोकांनी स्वतःहून गावातले रस्ते खणून ठेवलेले, ही बाब योग्य नाहीये. असं करता येणार नाही. प्रशासनाची परवानगी घेऊनच आदेश पारित करणं आवश्यक आहे. मी प्रत्येक गावामध्ये, विशेषतः 175 गावं आपली आपल्या सीमा भागामध्ये, जिल्हा असेल किंवा राज्य असेल दुसऱ्या याच्यापासून विभागणारी आहे, या गावात आपण प्रत्येक गावामध्ये कृती समिती केलेली आहे, ज्याच्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी गावामध्ये राहणं आवश्यक आहे आणि यांनी दुसऱ्या जिल्ह्यातून कुणी या जिल्ह्यामध्ये आडमार्गाने किंवा चुकीच्या मार्गाने येत असेल तर त्याची माहिती द्यायची. याच्यापेक्षा पुढे जाऊन गावामध्ये जर बाहेरून कुणी बेकायदेशीरित्या आला असेल तर त्याची माहिती आपण पोलीस पाटलांना देऊ शकता. त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्याला ही माहिती द्यायची आणि मग या सगळ्या लोकांची मेडिकल करून त्यांच्यावरती पुढील कारवाई करण्यात येईल. कुणीही गावामध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणार नाही याच्यासाठी मी आपल्या सर्वांची मदत मागतोय. अशी काही माहिती असेल तर जिल्हा प्रशासनाला द्या. याच्यातून आपण स्वतःला आणि आपल्या जिल्ह्याला सुद्धा सुरक्षित ठेवण्यामध्ये मदत करणार आहे.